प्रथम श्री गणपति प्रार्थना। ओम गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतानश्रुण्वन्नूतिभिस्सीदसादनम्। महागणपतये नमः। श्री गुरु वंदन। सदाशिव समारंभां शंकराचार्यं मध्यमां अस्मदाचार्यं पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां वंदे गुरुपरंपरां वंदे गुरुपरंपरां। श्री दक्षिणामूर्ति मंत्र। ओम नमो भगवते दक्षिणामूर्तये मह्यं श्रियं मेधां प्रज्ञां प्रयच्छ स्वाहा। ओम नमो भगवते दक्षिणामूर्तये मह्यं श्रियं मेधां प्रज्ञां प्रयच्छ स्वाहा। ओम नमो भगवते दक्षिणामूर्तये मह्यं श्रियं मेधां प्रज्ञां प्रयच्छ स्वाहा। यजुर्वेदाचा शांती मंत्र। ओम शन्नो मित्रशं वरुणः शन्नो भवत्पर्यमा शन्नो इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांति। अच्छा, थैंक यू माधवी मंडळी. तुमच्यापैकी अनेकांनी मला टेक्स्ट करून आणि फोननी कार्यक्रम आवडल्याचं सांगितलं. मागचे दोन कार्यक्रम तर त्याबद्दल अनेक धन्यवाद. माझा उपनिषदाबद्दल बोलण्याचा हा पहिलाच अनुभव आहे, पण तुमचा प्रतिसाद पाहून खूप आनंद झालाय. तर त्या आनंदापासून आता ब्रह्मानंदाकडे वळूया. ब्रह्मानंदवल्ली आजचा विषय आहे. मागच्या आठवड्यात आपण पहिल्या दिवशी वेद वेदांत तैतरीय उपनिषद यांची प्रस्तावना पाहिली, आणि त्या दिवशी आपण पाहिलं की तैतरीय उपनिषदाचे तीन भाग आहेत, शिक्षावल्ली, ब्रह्मानंदवल्ली आणि भृगुवल्ली. त्यातल्या शिक्षावल्लीतील 12 अनुवाकापैकी आपण 3 अनुवाक पाहिले. शिक्षा अनुवाक ज्यात वेदांताची माहिती आहे, ध्यानसाधनेचा अनुवाक, आणखीन वेदांगाचा अनुवाक आणि ओंकाराचा अनुवाक, असे 3 अनुवाक आपण त्या दिवशी पाहिले. आणि मी मला वाटतं की मुद्द्यांसाठी म्हणून मी माझी आता स्लाइड शेअर करते.
कुठे गेलो? ओके, थैंक यू. स्लाइड शो मध्ये जाते. ओके, आता दिसते माझी स्लाइड? तर ओके, शिष्यावली मधलं आपण एवढं बघितलं होतं. तर ध्यान साधना त्याचे पाच प्रकार पाहिले होते, अधिलोकम, अधिज्योतिषम, अधि विद्यम, अधिप्रजम आणि अधिआत्मज. नंतर उपासना म्हणजे काय ते पाहिलं होतं. उपासना म्हणजे आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टींवर अज्ञात गोष्टींचं अध्यारोपण करायचं, सुपर इम्पोजिशन करायचं. आणि ध्यानाचे फायदे पाहिले होते. ध्यानाने एकाग्रता वाढते आणि अहंकार जातो. आणि शेवटी ओंकाराचा पाहिला होता अनुवाक. आणि बाकीचे आणखी काही अनुवाक पाहिले होते. तर आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. ब्रह्मावलीमध्ये 35 मंत्र आहेत. प्रत्येक उपनिषदामध्ये एक महावाक्य असतं, महत्वाचं वाक्य असतं, म्हणजे ज्याला पंचलाईन म्हणता येईल अशा प्रकारचं. तर ती पंचलाईन त्याला महावाक्य म्हणतात. जसं छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी, बृहदारण्यक उपनिषदामध्ये अहम ब्रह्मास्मी, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आपण या वल्लीच्या मंत्रांपैकी 35 मंत्रांपैकी फक्त पहिले 2 मंत्र बघणार आहोत. त्यातला दुसराच मंत्र आहे त्याच्यामध्ये महावाक्य आहे, म्हणून मी पहिला आणि दुसरा असे 2 घेतले. आणि त्या दुसऱ्या मंत्रामध्ये जी आहे तितकी स्पष्ट ब्रह्माची व्याख्या दुसरीकडे कुठेच नाही. आणि आदिशंकराचार्यांनी ती अगदी अतिशय सुंदर पद्धतीने उलगडून दाखवली आहे. म्हणून आपण आज ते महावाक्य, त्याच्यामध्ये ब्रह्म म्हणजे काय सांगितलंय, आणि नंतर त्या याच वल्लीमध्ये आनंद म्हणजे काय ते सांगितलंय. ब्रह्म प्लस आनंद म्हणजे ब्रह्मानंद असं या वल्लीचं नाव आहे. आणि हे लक्षात ठेवायचं की इथे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्म म्हणजे जे चराचरात व्यापून भरलंय ते तत्व. तर आता ब्रह्मवलीचा पहिला मंत्र पाहू. ओम ब्रह्मविदाप्नोति परम तदेशाभ्युक्ता. जो ब्रह्म जाणतो त्याला परम प्राप्त होत. आता परम म्हणजे काय? परम म्हणजे ब्रह्मज्ञान. म्हणजे हे कसं शक्य आहे? थोडेसे बाजूला करते. हा, हे कसं शक्य आहे? ब्रह्मज्ञान कसं मिळवायचं? तर त्याच्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आपल्या वेदामध्ये, आणि आपण त्याच्यापैकी एक प्रक्रिया बघणार आहोत नंतर भृगुवल्लीमध्ये. पण याचं उत्तर आपल्याला थोडक्यात उत्तर म्हणजे 10व्या मुलाच्या गोष्टीमध्ये आहे आपल्याला मिळतं. तुम्ही बहुतेकांनी कदाचित ती ऐकली असेल, पण वेदांत शिकणाऱ्या प्रत्येकाला एकदा तरी ती गोष्ट ऐकावीच लागते. म्हणून सांगते, आश्रमातले अशी गोष्ट अशी आहे की आश्रमातले 10 मुलं जंगलात जायला निघतात. गुरुजी म्हणतात सांभाळून जा, तर आणि थोड्या वेळाने बघा की सगळेजण एकत्र आहात की नाही अशी खात्री करून घ्या. मुलं म्हणतात बरं. आणि निघताना गुरुजी मोजतात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि मुलं निघाली. एक ओढा पार करून जायचं होतं. मुलं पोहत दुसऱ्या किनाऱ्याला लागतात. सगळ्यात समोरचा मुलगा इतरांना रांगेत उभा करतो आणि म्हणतो थांबा मला आता सगळ्यांना मोजू द्या. आणि रांगेतले मुलं मोजतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अरे 9 मुलं, कोण राहिलं? तर दुसरा मुलगा त्याला म्हणतो तुला मोजता येत नाही, तू इकडे मी जातो आणि मी मोजतो. तर पहिला मुलगा रांगेत जातो, दुसरा मुलगा मोजायला जातो आणि तो पुन्हा मोजतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अरे काय झालं, 9 मुलं आहेत. म्हणजे एक जण बहुतेक पाण्यात पडला. सगळेजण चिंतेत असतात. तेव्हा एक ब्राह्मण तिथून जात असतो. तो विचारतो काय झालं?
मुलं म्हणतात आमच्यातला एक जण हरवलाय, ब्राह्मण मोजतो आणि म्हणतो अरे 10 तर आहात, आणि त्यांना सांगतो वेड्यांनो तुम्ही स्वतःला मोजलं नाही, स्वतःला जाणायला पाहिजे, स्वतःला जाणणं आवश्यक आहे. आणि या गोष्टीसारखंच ब्रह्माचं आहे. ब्रह्म म्हणजेच आत्मा. तुमच्यात असणारा जो आत्मा आहे तो आणि ब्रह्म एकच आहे. अहम ब्रह्मास्मी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे तुम्ही जेव्हा जाणाल अनुभवाल तेव्हा तुम्हाला ब्रह्मज्ञानाची म्हणजेच ज्ञानाची प्राप्ती होईल, म्हणून असं म्हटलं आहे. जसं सोन्याचा कस लावायला, अगदी सोन्याचा छोटासा तुकडा असला तो घासून बघितलं तरी पण आपल्याला कळतं, तसं ब्रह्माला जाणायचं असेल तर आत्म्याला, स्वतःच्या आत्म्याला जाणलं स्वतःपासून सुरू करून की ब्रह्माला जाणता येईल. ब्रह्मविद आपनोती परम हा मंत्र झाला. वेदातील तत्वज्ञान शिकवून येत नाही. नुसतं तत्वमसी म्हणजे तू ब्रह्म आहे हा शब्दार्थ माहिती असला तरी ब्रह्माची प्राप्ती होत नाही, ते अनुभवावं लागतं. आपलं अज्ञान दूर करण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते आणि त्यालाच इथे परम म्हटलंय. आता दुसरा मंत्र जो आहे तो अगदी महत्त्वाचा आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं या मंत्रामध्ये ब्रह्माची व्याख्या दिली आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. फक्त 4 शब्द, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आणि लक्षात ठेवायचं की हे विशेषण नाही, कारण ब्रह्म म्हणजे वस्तू नाही, ब्रह्म हे अरूप आहे, त्याला नामरूप काहीच नाही आहे, त्यामुळे आणि ते निर्गुण आहे, त्याला गुण पण नाही आहे. समजा आपल्याला एखाद्या वस्तूचं वर्णन करायचं असेल तर आपण कसं करतो, त्याच्या रंगरूपावरून करतो, राईट. समजा एक समोर माझ्या हे टेबल आहे तर मी कसं सांगेन हे टेबल चौकोनी आहे आणि त्याला इतकी जाडी, इतकी लांबी, इतकी रुंदी आहे, आणि त्याचे सगळे जे हे आहेत वर्णन करून मी सांगेन का हा लालसर रंगाचा आहे वगैरे. तसंच व्यक्तींचं पण आहे. आपण व्यक्तींचं वर्णन करायचं कसं लक्षात ठेवतो की त्यांच्या रंगरूपावून लक्षात ठेवतो. त्याच्यावर मला एक गंमत आठवली. मी जेव्हा इंडियामध्ये गेले होते 2 वर्षापूर्वी तेव्हा जवळजवळ 45 वर्षांनी मला माझ्या शाळेतल्या एक शिक्षिका बाई त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि मी खूप एक्साईट झाले कारण त्या माझ्या आवडत्या होत्या आणि मी त्यांची आवडती होती वगैरे. तर मी खूप एक्साईट होऊन त्यांना फोन केला, म्हटलं बाई मी निलिमा दाणी आणि शाळेचा संदर्भ सांगितला. बाई पण खूप एक्साईट झाल्या आणि त्याला म्हणतात, मला म्हणतात अगो बाई अरे काय झालं, काहीतरी दुसऱ्याचा स्क्रीन आला मला. नाही ऑल्ट टॅब करून बघा, पाहिजे आधी स्क्रीन शेअर थांबवा आणि हे करून बघा. तुम्हाला दिसतंय माझं स्क्रीन? नाही तुमचं ईमेल दिसतात जे काय ते माझं नाही, दुसरं कोणाचं होत नाही, तुमचंच असणार ते, दुसरे कोणी शेअर नाही. हो सविता गोखलेंचा स्क्रीन शेअर होतोय आता समोर. सविता गोखले प्लीज स्टॉप शेअरिंग द स्क्रीन. माझ्याकडे पण तेच आलेलं आहे. राईट राईट, सगळ्यांना तेच दिसत होत. एनिवे आता गेलं. आता तुम्हाला मला द्यायला लागेल परत शेअरिंग, मी सगळ्यांचं काढून घेतलं आता पुन्हा. लेट मी सी इफ आय कॅन अलाव यू टू शेअर. ट्राय टू शेअर युअर स्क्रीन. मला ओके मी केलं तर सगळ्यांना शेअर स्क्रीन करता येतोय, त्यामुळे प्लीज डोंट शेअर द स्क्रीन. तो निलिमाताई घ्या पण एकदा. सॉरी आता दिसत. आपण सत्यम ज्ञान मानत आणि ब्रह्म तर मी बाईंची गोष्ट सांगत होते. बाईंना मी फोन केला आणि बाईंना सांगितलं मी निलिमा दाणी,
तर ते त्या म्हणतात, म्हटलं शाळेच ते तुमच्या वगैरे असा रेफरन्स दिला, तर त्या म्हणतात की अगं बाई ती ठेंगणी ठुसकी तीस का तू नेली मदाणी, तर मी म्हटलं हो हो तीच मी ठेंगणी ठुसकी. तर थोडक्यात म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नामारूपावरून आपण त्यांचं वर्णन करतो. आता ब्रह्म तर अरूप आहे, मग ब्रह्माला रंगरूप नाही, ते निर्गुण आहे, त्याला गुण पण नाही, विशेषण नाही, आणि त्याच्या गुणांचा वरून त्याचं वर्णन करता येत नाही, म्हणून त्याचं अप्रत्यक्ष वर्णन करावं लागतं. तर आता मी दुसरी स्लाइड शेअर करते. आणि जेव्हा आपण अप्रत्यक्ष वर्णन करतो त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि अप्रत्यक्ष म्हणजे कसं, त्याचं शंकराचार्यांनी दिलेलं एक उदाहरण आहे आणि तेच मी थोडस मॉडर्न करून बदलून सांगते. माझी मूळ कल्पना माझी नाही आहे, शंकराचार्यांची आहे, तर पण मी सांगते की समजा तुम्हाला माझ्या घरी यायचं आहे, आता तिळगुळाचं हे द्यायचं आहे तुम्हाला, पिशवी द्यायची आहे, म्हणून तुम्ही माझ्या घरी येत आहे, तर तुम्ही काय कराल की माझा ॲड्रेस GPS मध्ये घालाल आणि माझ्या घरापर्यंत याल. पण माझ्या घराचा ड्रायवे इतर दोन घरांच्या ड्रायवेला मिळालेला आहे, म्हणजे आमच्या तीन घरांचे ड्रायवे एकत्र आहे. मग आता मी माझ्या घराची ओळख कशी सांगेन? मी म्हणेन ज्या घरासमोर टेस्ला कार उभी आहे ना, ते माझं घर आहे. खरं म्हणजे टेस्ला कार हे वर्णन आणि माझं घर याचा अर्थ अर्थी काही संबंध नाही. आणि टेस्ला कार माझी पण नाही आहे, माझ्या मुलाची आहे, म्हणजे कायम स्वरूपाची ओळख नाही आहे. पण आपण असं जे पॉइंटर करून सांगतो, अप्रत्यक्ष ओळख वापरतो, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. शंकराचार्याच्या गोष्टीमध्ये ते म्हटलं होते, ज्या घरावर कावळा बसलाय ते घर माझं आहे असं. तर मी आपलं थोडस मॉडर्न केलं. आणि तर सत्यम ज्ञानम अनंतम हे सगळे पॉइंटर दाखवून आपण ब्रह्माची व्याख्या करणार आहोत. तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या चारही शब्दांचा आपण अर्थ बघणार आहोत. आता सत्यम म्हणजे काय? सत्यम म्हणजे ज्याला स्वतंत्र अस्तित्व असतं ते, ज्याच्यामुळे सगळ्याला अस्तित्व मिळतं ते. आणि मी इंग्लिशमध्ये शिकले होते म्हणून ते तसंच्या तसं सांगते, कारण भाषांतर माझं आहे. तर रियालिटी बिकॉज ऑफ विच एव्हरीथिंग एक्झिस्ट अशी ब्रह्माची व्याख्या आहे. आणि सॉरी, अशी सत्याची व्याख्या आहे, अर्थातच ती पण ब्रह्माची पण आहे. तर अशी सत्याची व्याख्या आहे. तर सत्य हे झालं, तर मग असत्य म्हणजे काय? तर असत्य म्हणजे ज्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं आणि जे नाश पावतं, बदलतं, आणि त्यालाच दुसरा शब्द आहे मिथ्या. आपण अशा व्याख्या केल्या, ब्रह्म म्हणजे ज्यावर सगळ्या गोष्टींचं अस्तित्व अवलंबून असतं, त्याचा अर्थ ब्रह्म सोडून कुठल्याच गोष्टीला स्वतंत्र अस्तित्व नसतं. आणि म्हणून आपण जे म्हणतो जगत मिथ्या, ते एवढ्यासाठी म्हणतो की मिथ्या म्हणजे खोटं नाही, फक्त त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, सगळ्याच्या बेसमध्ये ब्रह्म आहे म्हणून त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. आता सत्याची आपण व्याख्या केली, असत्याची व्याख्या केली, मग ज्या खोट्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणायचं? तर खोट्या गोष्टींना तुच्छ हा शब्द आहे. मराठीतल्या तुच्छपेक्षा याचा अर्थ वेगळा आहे. तुच्छ म्हणजे काल्पनिक किंवा खोटं, जसं सशाचं शिंगळ, सशाला शिंगच नसतं पण आपण म्हटलं सशाचं शिंगळ, तशा प्रकारचं. तर आता ब्रह्म म्हणजे स्वतंत्र अस्तित्व किंवा ब्रह्म म्हणजेच अस्तित्व असं म्हटलं जातं. तर त्याचा अर्थ आपण बघू. माझ्या स्लाइडवर सत्याच्या खाली मी काय वाक्य लिहिली आहेत. टेबल आहे, खुर्ची आहे, पेन आहे. या सर्व वाक्यांमध्ये कॉमन शब्द कोणता आहे? आहे. तर आहे म्हणजे काय आहे? आहे म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे. तर हे अस्तित्व आहे म्हणून त्या वस्तू आहेत. आता भूतकाळातली वाक्य पहा. शिवाजी होता, किल्ला होता, पूर्वज होते. आता शिवाजी होता म्हणजे काय होतं? तर शिवाजीचं अस्तित्व होतं. म्हणजे भूतकाळात सुद्धा प्रत्येक गोष्टीला अस्तित्व चिकटलेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की ज्यामुळे सगळ्याला अस्तित्व आहे ते तत्व म्हणजे ब्रह्म.
वस्तु व्यक्ति प्राणी हे सगळे आपण जेव्हा आहेत म्हणतो तेव्हा त्या सगळ्यांचं अस्तित्व आहे आणि तेच अस्तित्व ज्यामुळे आहे ज्या शक्तीमुळे आहे ती शक्ती कदाचित सुप्त पण असेल तर त्या शक्तीचं नाव ब्रह्म. पुन्हा सांगते प्रत्येक वस्तू प्राणी व्यक्ती या सगळ्यांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व ज्या शक्तीमुळे आहे ज्या चैतन्यामुळे आहे ज्या शुद्ध चैतन्यामुळे आहे ते चैतन्य म्हणजे ब्रह्म. मग कधी ते सुप्त पण असेल जसं आपण म्हणतो ॲटॉमिक एनर्जी सारखं. आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो की प्रत्येक वस्तूमध्ये त्याचा जो काय एलिमेंट असेल त्याच्या आतमध्ये मॉलिक्युल्स असतात, मॉलिक्युलमध्ये ॲटम्स असतात, ॲटमच्या आतमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स असतात आणि हल्ली नव्या थिअरीप्रमाणे प्रोटॉन इलेक्ट्रॉनच्या आतमध्ये क्वार्क असतात. तर क्वार्क हा झाला शक्तीचा सगळ्यात छोटा काय म्हणू भाग किंवा युनिट. आणि तो जो क्वार्क असतो आता आपण थोडंसं विषयांतर होतंय पण तो जो क्वार्क असतो तो त्याला संस्कृतमध्ये गण म्हणतात. आणि जेव्हा आपण गणेश म्हणतो गणाचा ईश तेव्हा त्या गणाचा अर्थ तो आहे शक्तीचा किंवा चैतन्याचा सर्वात लहान कण किंवा युनिट त्याला गण म्हणतात. तर ते जी शक्ती आहे ती प्रत्येकच तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एलिमेंटमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन आहेत. प्रत्येक एलिमेंटमध्ये कुठलंही काय घेतलं तुम्ही तरी त्याच्यामध्ये हे आहेच. तर ते जे आहे ती जे काय म्हणायचं शक्ती किंवा मी जे काय म्हणते चैतन्य ते म्हणजे ब्रह्म. आणि म्हणून अस्तित्व म्हणजेच ब्रह्म. आणि अस्तित्व म्हणजेच ब्रह्म म्हटल्यावर जर का वस्तूला अस्तित्व नसेल तर त्या राहू शकत नाही. म्हणून ब्रह्माला फक्त ब्रह्म फक्त स्वतंत्र अस्तित्वाचं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहे. मागच्या आठवड्यात जेव्हा मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा मी म्हटलं की आपण जेव्हा मूर्तीकडे बघतो तेव्हा एकदम ती चांदीची आहे का सोन्याची आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपण पटकन त्याला नमस्कार करतो कारण आपण आपल्या मनातल्या ईश्वराचं त्याच्यावरती सुपर इम्पोजिशन करतो असं मी मागच्या आठवड्यात म्हटलं. पण आता तुम्ही ग्रॅज्युएट झालं त्यामुळे आता आपण त्याच्याकडे दुसऱ्या दृष्टीने पाहणार आहोत. जसं लहानपणी करतात ना आपल्याला अगदी लहान मुलांना सांगतात 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या बाळा सूर्य जिकडनं उगवतो ती पूर्व सूर्य जिकडे मावळतो ती पश्चिम. आणि थोडं दुसऱ्या तिसऱ्या वर्गात गेल्यावर सांगतात अरे सूर्य कधी उगवतच नाही नुसती पृथ्वी स्फुरते सूर्याभोवती. तसं मी आता करते. मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं आपण सुपर इम्पोजिशन करतो पण आपण वरतून सुपर इम्पोजिशन करत नाही. प्रत्येक गोष्टीमध्येच ईश्वर असतो आणि आपण त्यातल्या ईश्वराला जाग करतो. तुम्हाला माहित आहे की समजा जर का तुम्ही सोन्या चांदीच्या दुकानात गेलात आणि तिथे सगळ्या मूर्ती ठेवलेल्या असतात त्या शोकेसमध्ये आपण काय प्रत्येक मूर्तीला नमस्कार करत नाही. का करत नाही? कारण त्याच्यावरती अजून आपण त्याच्यातल्या ईश्वराला आपण अजून जाग केलेलं नसतं. आपण ती मूर्ती घरी आणतो त्याची प्राणप्रतिष्ठा करतो. प्राणप्रतिष्ठा करणंच म्हणजेच ईश्वर जागा करणं आणि मग तो ईश्वर जागा करून मग त्याला नमस्कार करतो. आणि ईश्वर म्हणजे सगुण ब्रह्म. सगुण अशासाठी म्हणायचं की त्याच्यामध्ये गुण आहेत. गुण कुठून आले? मायामुळे. माया आणि ब्रह्म मिळून ईश्वर होत. माया आणि ब्रह्म मिळून ईश्वर होत. आता आपल्या आपण म्हटलं की प्रत्येक वस्तूच्या एलिमेंट्स वगैरे अमक तमक. आता यात ही वस्तू आहे ती वस्तू आहे. तुम्ही म्हणाल दोन वस्तूंच्या मध्ये काहीच नाही आहे. काहीच नाही नाही दोन वस्तूंच्या मध्ये हवा आहे वायू आहे आणि आहे म्हटलं की ब्रह्म आहे. तर सगळीकडे ब्रह्मच आहे आणि ब्रह्म म्हणजे केवळ असणे एक्झिस्टन्स. तर हा खूप सुंदर आहे हा कॉन्सेप्ट पण जरा अवघड आहे समजायला. तुम्हाला याच्यावर थोडासा विचार करावा लागेल. सत्यमचा आपण आत्ता अर्थ पाहिला एक्झिस्टन्स. आता मी जरा 1 मिनिट 30 सेकंड थांबते म्हणजे तुम्हाला याच्यावरती विचार करता येईल की आपण जेव्हा अस्तित्व
केवळ अस्तित्व म्हणजे ब्रह्म आणि ते ब्रह्म सगळीकडेच आहे आणि त्या ब्रह्मामुळेच आपण आपल्या सगळ्यांना एक्झिस्टन्स आहे आणि म्हणून आपलं जे काय जग आहे ते मिथ्य आहे आणि ब्रह्म फक्त सत्य आहे. आता पुढे जाऊया ज्ञानम. ज्ञानम म्हणजे कुठल्याही प्रकारचा अनुभव म्हणजे ज्ञान. आपण जेव्हा पाहतो काहीतरी, ऐकतो काहीतरी किंवा आठवतो काहीतरी, त्या सर्वांमध्ये मूलभूत गोष्ट कोणची आहे? वस्तूचं किंवा कशाचं तरी आकलन होणं. आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला त्या, समजा मी माझ्या याच्याकडे बघते, पेनकडे बघते, तर त्या पेनचं रंगरूपाचं मला आकलन होतं. आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला ध्वनीचं आकलन होतं. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या गोष्टीच्या सुप्त रूपाचं आकलन होतं. हे सगळे अनुभव आहेत. अनुभव वेगवेगळे आहेत. पाहण्याचा अनुभव वेगळा आहे, ऐकण्याचा अनुभव वेगळा आहे, पण त्यात जे मूलभूत आहे आकलन, ते आकलन म्हणजे ज्ञान. कुठल्याही गोष्टीचा आपल्याला जेव्हा अनुभव घेतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला आकलन होत असतं कशाचं तरी. तर ते जे आकलन आहे ते म्हणजे ज्ञान. आणि ते ज्यामुळे होतं ते आपल्या शरीरात असणाऱ्या शुद्ध चैतन्यामुळे होतं. आणि चैतन्य संपलं की ते ज्ञान होत नाही. आता आपण म्हणतो आपल्याला कानाने ऐकू येतं. हो, कानाने ऐकू येतं, पण प्रेतालाही कान असतात. त्याला त्याची कान जात नाही, त्याच्यातलं शुद्ध चैतन्य जातं आणि ते चैतन्य जातं म्हणून त्याला ऐकू येत नाही. म्हणून त्याला त्या कदाचित त्याच्या कानावरती ते आघात होतही असतील, पण त्याचं त्याला आकलन होत नाही. आणि ही जी आकलन शक्ती आहे त्या आकलन शक्तीला आपण आत्ता ज्ञान म्हणतो या संदर्भामध्ये. आणि ते जे शुद्ध चैतन्य आहे ते शुद्ध चैतन्य म्हणजे ब्रह्म. आणि आपण आता हे मी आत्ता जे म्हटलं की मला ऐकू येतं, मला दिसतं, मी विचार करते, या सगळ्यातून मला वस्तूचं आकलन होतं. आणि या आकलनाच्या मागे जे काही शुद्ध चैतन्य आहे ते म्हणजे माझ्यातला आत्मा. आणि हे झालं माझ्या व्यक्तिगत पातळीवर. आणि हे सगळ्यांचं म्हणून जर का आपण पाहिलं की जगातल्या सगळ्या व्यक्तींचं आणि गोष्टींचं, सगळ्यांच्या गोष्टींचं सगळं आकलन एकत्र केलं सर्व सृष्टीतलं, तर ते सगळं जे काय ज्ञान आहे ते सगळं मिळून त्याला आपण समष्टी पातळी म्हणतो. सगळ्यांचं मिळून असतं त्याला. तर समष्टी पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या शुद्ध चैतन्याला ब्रह्म म्हणायचं. आपण सत्याचा आधी अर्थ पाहिला, आता ज्ञानचा अर्थ पाहिला. ज्ञान म्हणजे आकलन व्यक्तिगत पातळीवर सर्वांचं मिळून असेल शुद्ध चैतन्य, ते म्हणजे ब्रह्म. आता अनंतम या शब्दाचा अर्थ पाहू. अनंतम म्हणजे ज्याला अंत नाही ते आपल्याला माहित आहे. आपण अनंत आहे असं खूप म्हणतो, पण अंत कशाचा हो? तर प्रत्येक गोष्टीला तीन मर्यादा असतात. कुठल्या कुठल्या? देश, काल आणि वस्तू. त्याची स्लाईड तीच आहे ना? तर मर्यादाला शब्द आहे परिच्छेद. आणि देश परिच्छेद म्हणजे देश ही मर्यादा. आता इथे देश हा शब्द जागा या अर्थाने वापरला आहे. समजा हा टेबल आहे माझ्यासमोर, तर या टेबलची जी काय लांबी, रुंदी आणि जाडी असेल तेवढीच जागा तो घेणार आहे. या जागेच्या बाहेर टेबल नाही, म्हणून त्याला जागेची मर्यादा आहे. कुठल्याही गोष्टीचा आकार असतो तेवढीच जागा ते घेतं, त्याच्यापेक्षा जास्त जागा ते घेत नाही, म्हणून त्याला तेवढ्या जागेची मर्यादा आहे असं म्हटलं जातं. ब्रह्माचं तसं नाही आहे. ब्रह्माला जागेची मर्यादा नाही आहे, कारण ब्रह्म जिथे नाही अशी एकही जागा नाही. ते सगळीकडे व्यापून उरलं आहे, सर्वव्यापी आहे, म्हणून त्याला देशाची मर्यादा नाही. अनंताची आपण आता व्याख्या करतोय. अनंतामध्ये आपल्याला तीन मर्यादा बघायच्या आहेत. एक म्हणजे देश परिच्छेद, देशाची मर्यादा, देश म्हणजे जागा. दुसरं म्हणजे काल परिच्छेद,
म्हणजे काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आणि तिसरं म्हणजे वस्तू परिच्छेद. तर आपण आता देश परिच्छेद पाहिला, आता पुढे जाऊ काळ परिच्छेद बघू. ही जी दुसरी मर्यादा आहे काळाची, ही सोपी आहे आपल्याला लक्षात ठेवायला, कारण आपल्या सगळ्यांना जन्म आहे आणि मृत्यू आहे. सगळ्याच नाशिवंत गोष्टींना एक्सपायरी डेट असते, आपल्या सगळ्या नाशिवंत गोष्टींना एक्सपायरी डेट असते. काल होतं, आज नाही, आज आहे, उद्या नाही, अशा काळाची मर्यादा सगळ्या वस्तूंना आहे. पण आत्मा, पुन्हा व्यक्तिगत पातळीवर, आत्मा म्हणजे आत्मा अमर आहे, म्हणजे त्याला जन्मही नाही, मृत्यू नाही. आणि समष्टी पातळीवर म्हटलं तर आत्मा म्हणजेच ब्रह्म, तर ब्रह्माला पण जन्म नाही, मृत्यू नाही. आता जिथे इथे ज्यांचं कोणाचं अध्यात्माचं बॅकग्राऊंड नसेल, त्यांच्यासाठी आत्मा आणि ब्रह्माचं रिलेशन थोडं क्लिअर करते. माझ्या अभ्यास करण्या हा अभ्यास सुरू करण्यापूर्वी माझ्या खूप मिसकॉन्सेप्शन्स होत्या, त्यातली एक म्हणजे आत्म्याबद्दलची. तर मला वाटायचं आत्मा म्हणजे असा आपल्या पोटात एखादा असा गोळा असतो, आणि जेव्हा आपण मरतो तेव्हा गोळा हा कुठून तरी असा आदृश्य रूपाने बाहेर पडतो आणि दुसऱ्या शरीरात जातो. आणि म्हणून मला वाटायचं की जितके शरीर तितके साधने असं वाटायचं, पण तसं नाही आहे. वेदात एक सुंदर उपमा दिली आहे ब्रह्म आणि आत्मा यांचा कॉन्सेप्ट सांगण्यासाठी, घटाकाशाची उपमा आहे. घट म्हणजे मडकं आणि आकाश म्हणजे त्यातली पोकळी, पोकळी किंवा हवा म्हणा. तर ही खोली आहे आणि या खोलीमध्ये समजा मी एक मडकं आणून ठेवलं, एक घट आणून ठेवला, तर त्या घटामध्ये काय आहे? घटामध्ये हवा आहे. खोलीमध्ये काय आहे? हवा आहे. समजा ते मडकं फुटलं तर काय होतं? ती हवा खोलीतल्या हवेत मिसळते. समजा त्याच्यामध्येच दुसरं एक मडकं आणून मी तिथे ठेवलं तर काय होतं? त्या मडक्यामध्ये जी हवा असेल, खोलीतली कुठली तरी हवा त्याच्यात भरते. पण असं सांगता येतं की का की त्या जुनं मडकं होतं ना, त्या मडक्यातलीच हवा या मडक्यात आली, असं नाही सांगता येत. वन ऑन वन रिलेशन नाही आहे त्याच्यामध्ये. तर तसं आत्मा आणि ब्रह्माचं आहे. आपल्या आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपल्यामध्ये ते शुद्ध चैतन्य येतं, आणि जेव्हा मरतो तेव्हा ते शुद्ध चैतन्य इतर चैतन्यामध्ये मिसळून जातं, आणि मग पुन्हा दुसरा जीव निर्माण होतो, पुन्हा त्याच्यामध्ये शुद्ध चैतन्य येतं. असं तर म्हणजे तुमची जर का माझ्यासारखी कल्पना असेल की आत्मा म्हणजे पोटात एक गोळा असतो, तर ती प्लेस काढून टाका. आत्मा म्हणजे एनर्जीसारखं नुसतंच ते सगळीकडे असतं, आणि असं म्हणजे सॉलिड नाही आहे काही, असं वन ऑन वन रिलेशन नाही आहे त्याचं शरीराची. ओके, पुढे जाऊया. तर आत्मा अमर आहे आपण म्हटलं, हे व्यष्टी पातळीवर म्हणजे वैयक्तिक पातळीवर झालं. आणि ब्रह्म ब्रह्माला पण जन्म आणि मृत्यू नाही, आणि हे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्हीच्या पलीकडे, कारण त्याला जन्मही नाही मृत्यू नाही. म्हणून आणि म्हणून असं म्हणायचं की ब्रह्म जेव्हा नसतं तेव्हा एक असा एकही काळ नाही की जेव्हा ब्रह्म नसतं, आणि म्हणून त्याला काळाच्या मर्यादा नाही. आपण आधी पाहिलं देशाची मर्यादा, आता पाहिली काळाची मर्यादा. आता तिसरी कॉन्सेप्ट जरा अवघड आहे समजायला, वस्तू परिच्छेद, वस्तूची मर्यादा. वस्तूची मर्यादा म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट आयडेंटिफाय करायला दोन प्रकारची ओळख असते, एक म्हणजे सजातीय भेद आणि एक विजातीय भेद. आता आपण विजातीय भेदापासून सुरुवात करू. समजा मी जिथे बसली आहे त्या खोलीमध्ये चार गोष्टी आहेत, एक म्हणजे माझं टेबल, एक म्हणजे माझी खुर्ची, आणि एक म्हणजे माझा कम्प्युटर, आणि समजा एक लाईट. टेबल, खुर्ची, कम्प्युटर आणि लाईट, चारच घेते, पाच घेतली लोकांच्या मनात दुसऱ्या कल्पना येतात. टेबल, खुर्ची, कम्प्युटर आणि लाईट. तर याच्यामधला मी जर का तुम्हाला म्हटलं की मला जी वस्तू पाहिजे ती म्हणजे टेबल नाही, ती म्हणजे कम्प्युटर नाही,
आणि ती म्हणजे लाईट वे. तर मग तुम्ही काय म्हणाल, ती कुठली वस्तू आहे? ती खुर्ची आहे. तर हा झाला म्हणजे त्या खुर्चीची ओळख आपण कशी केली, विजातीय वस्तूंशी तुलना करून केली. तर हा झाला विजातीय वस्तुभेद. आणि सजातीय वस्तुभेद कसा असतो की मी आता मी एक बाई आहे, पण माधवी ती पण एक बाई आहे, पण माधवी म्हणजे मी नाही किंवा मी म्हणजे माधवी नाही. आम्ही दोघी एकाच टाईपचे जीव असलो तरी आम्ही दोघी एक नाही. तर हा झाला सजातीय भेद. तर अशा वस्तूला, प्रत्येक वस्तूला दोन मर्यादा असतात, सजातीय भेद आणि विजातीय भेद. थोडासा याच्यावरती विचार करायला पाहिजे, कारण की पहिल्यांदा ऐकलं की जरा कन्फ्युजिंग होतं ते. तर आता जर का आपल्याला ब्रह्माची, ब्रह्माला म्हणजे ब्रह्म ही वस्तू आहे असं म्हणायचं असेल, तर त्याला सजातीय भेद पण पाहिजे आणि त्याला विजातीय भेद पण पाहिजे. पण जर का ब्रह्म हे एकच सगळीकडे पसरलेलं आहे, त्याला म्हणजे एकमेव अद्वितीय असं जे काय आहे, वन ऑफ अ काइंड, त्याला दुसरी सजातीय वस्तूच नाही आहे, तर मग त्याला सजातीय वस्तुभेद कसा असेल? म्हणून त्याला सजातीय वस्तुभेद नाही. दुसरं म्हणजे ब्रह्म हे अशी एकही जागा नाही असं आपण म्हटलं, त्यामुळे त्याच्याशी तुलना करायला दुसरी अशी विजातीय वस्तू पण नाही, कारण सगळ्यामध्येच ब्रह्म आहे, म्हणून त्याला विजातीय वस्तुभेद पण नाही आहे. तर असं तटस्थ लक्षणांनी आपण या महावाक्यामध्ये बघितलंय. मी पुन्हा ते तीन जे परिच्छेद आहे ते पुन्हा सांगते. अनंत म्हणजे सुरुवातीपासूनच बघूया आपण, सत्यापासून सुरू करू. सत्य म्हणजे ज्याला स्वतंत्र अस्तित्व असतं ते, आणि आपण व्याख्याच अशी केली आहे की फक्त ब्रह्माला स्वतंत्र अस्तित्व असतं, बाकी सगळ्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं, म्हणून फक्त ब्रह्म सत्य जगत नित्य. दुसरं आपण पाहिलं ते म्हणजे सत्यम ज्ञानम. तर ज्ञानममध्ये काय आहे की ज्ञान म्हणजे आकलन शक्ती, आणि सगळ्यांची मिळून जी आकलन शक्ती असते सगळ्या वस्तूंची, त्याला आपण ब्रह्म म्हणू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अनंतम. तर अनंतममध्ये आपण तीन प्रकारच्या लिमिटेशन्स पाहिल्या. एक लिमिटेशन म्हणजे देशपरिच्छेद, त्याचा अर्थ जागेची मर्यादा. तर असं काही ब्रह्म म्हणजे 3 इंच बाय 3 इंच असा वगैरे नाही आहे, तर अशी ब्रह्म नाही अशी एकही जागा नाही, हे सगळीकडे व्यापून उरलं आहे, म्हणून सर्वव्यापी आहे, म्हणून त्याला देशाची किंवा जागेची मर्यादा नाही. पुढचं आपण पाहिलं कालपरिच्छेद. काल म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ. तर त्याला मर्यादा नाही आहे त्याची, ते नेहमी स्थिती असतं, त्यामुळे कारण त्याला जन्म नाही किंवा मरण नाही, म्हणून त्याला कालपरिच्छेद नाही. तिसरं म्हणजे वस्तुपरिच्छेद. आत्ता आपण पाहिलं तेव्हा सजातीय ते हेच असल्यामुळे, एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला सजातीय भेद पण नाही, आणि अद्वितीय म्हणून त्याला विजातीय भेद पण नाही, असे आपण तीन भेद पाहिले. आता ब्रह्माची व्याख्या बघूया. ब्रह्म या शब्दाचा अर्थ तो आपण बघूया. ब्रह्म म्हणजे ब्रह्माची व्याख्या अशी केली आहे की जे स्वतःच प्रसरण पाहून विश्वातील प्रत्येक गोष्ट निर्माण झाली आणि ज्यात प्रत्येक गोष्ट विलीन होणार आहे, ते म्हणजे ब्रह्म. आणि जग निर्माण झालं म्हणजे काय, ब्रह्म फक्त पसरलं, अनंत पसरलं, आणि ते अजूनही पसरतच आहे, सतत पसरतच आहे,
अशी ब्रह्माची व्याख्या आहे. आजही आपण म्हणतो की युनिवर्स इज एक्सपँडिंग, तर तीच कल्पना ऋषींनी आपल्या हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे की इट इज ऑलवेज एक्सपँडिंग. तर तो झाला ब्रह्म शब्दाचा अर्थ. आणि म्हणून आता हे महावाक्य आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ज्यामुळे मी पुढची स्लाइड घेते. आता इथे आपण त्याचा पूर्ण गोषवारा घेतोय. ज्यामुळे सर्व अस्तित्वात आहे ते सत्य म्हणजे ब्रह्म. ज्यामुळे प्रत्येक प्राणी मात्राला आकलन होते ते ज्ञान म्हणजे ब्रह्म. जे सर्व व्यापून उरलं आहे, ज्याला स्थळ काल आणि वस्तूच्या मर्यादा नाही, ते अनंत म्हणजे ब्रह्म. आणि जे स्वतःच प्रसरण पाहून विश्वातील प्रत्येक गोष्ट निर्माण झाली आणि ज्यात प्रत्येक गोष्ट विलीन होणार आहे, ते म्हणजे ब्रह्म. म्हणजे सगळं मिळून एकच शुद्ध चैतन्य आहे. पण जसं सूर्य आहे, सूर्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. ऍक्च्युअली सूर्य काहीच करत नाही, तसं शुद्ध चैतन्य आपल्या सर्वांमध्ये आहे. पण ते चैतन्य स्वतः काहीच करत नाही. प्रत्येकाचे अनुभव आपले वेगवेगळे असतात. तर हे झालं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आता याच मंत्रामधली पुढची जी ओळ होती त्याचा फक्त मी अर्थ सांगते की आपल्या बुद्धीच्या पोकळीत राहणारे ब्रह्म जो जाणतो ज्याला हा अनुभव येतो तो ब्रह्माशी एकरूप होऊन पूर्ण काम होतो. म्हणजे त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असा त्या पूर्ण मंत्राचा अर्थ आहे. यो वेद निहितम गुहायाम, निहितम म्हणजे ठेवलेलं किंवा लपलेलं, गुहायाम म्हणजे गुप्त जागेत, परमे व्योमन म्हणजे पोकळीत, ब्रह्मणा विपश्चेती म्हणजे ज्याला हे कळलं तो पूर्ण काम होतो. आता तुमचं शेअर परत गेलेलं आहे निलीमाताई. निलीमताईंचा आवाज पण ऐकू येत नाहीये. त्यांचं कनेक्शनच गेलेलं दिसतं मला, दिसतच नाही तिथे त्या निलीमताई. कोणाकडे नंबर आहे का त्यांचा, त्यांना कॉल करून फक्त. कौस्तुभ ते परत त्यांच्या सविता गोखल्यांच्या याच्यावर शेअर येत आहे. मला काही दिसत नाही आता या क्षणी. नाही मी तिला सांगितलं सुरू करायला, जस्ट गिव्ह अ मिनिट. ओके मी परत सगळ्यांचा शेअर ऑफ करून टाकतो इन केस झाला असं. आपण थांबूया, लेट इज गिव्ह अर सम टाइम टू जॉईन बॅक. अलका आर यू ऑन द कॉल? यू वांट टू डू ऑन दिस वन? हा कनेक्शन गेलंय का? हा निलीमताई नाहीच आहे त्याच्यावरती, सो समबडी नीड्स टू कॉन्टॅक्ट हर. आय डोंट हॅव. या एक मिनिट, आय एम हर हजबंड. मी इथंच बसलोय पलीकडे, मी ऐकतोय. ओके पुन्हा सुरू करते. सो जस्ट गिव्ह अ मिनिट यू नो. ओके माधवी मते चालू असताना तुझ्याकडे काही प्रार्थना वगैरे असली तर एखादी म्हणून दाखव आम्हाला. ऍक्च्युअली एक्सलंट इन संस्कृत. संस्कृत माधवी या आल्यात, आल्या निलीमताई आल्या. तुमचा अजून म्यूट आहे. सॉरी अबाउट दॅट. नो प्रॉब्लेम. काय झालं मला कळलं नाही. दॅट्स ओके. कुठपासून नाही ऐकू आलं तुम्हाला? तुम्ही ज्ञान आणि चैतन्य असत हे सांगत होतात आणि म्हणजे सांगत होत.
हा तो श्लोक म्हणून दाखवत होता तुम्ही, विहित वगैरे सांगत होता काहीतरी. ओके गुड आहे का? मला वाटत परीक्षा झाली तुमची आता. किती असत? सॉरी अबाउट दॅट. आता मी परत तुम्हाला शेअर करू देतो, सो प्लीज अदर्स डोंट शेअर युअर स्क्रीन. एकदम गुहाय तिथपर्यंत झालं होतं ना आपलं. मला पुन्हा शेअर करायला पाहिजे ना. हो मी आता केलंय. हा तुम्हाला शेअर करायला लागेल परत. प्रेझेंटेशन पण नाही दिसत. दिसते आता? नाही दिसत. नाही दिसत अजून. आता दिसते? अजून नाही दिसत आहे. आता तुम्ही दिसताय पण सॉरी स्क्रीन दिसत नाही. मला वाटत तुम्हाला पुन्हा करायला पाहिजे. हा आता आला. ओके आता दिसत. आता दिसतंय. थँक्यू. सॉरी आवडत काय झालं मध्ये कळलं नाही मला. ओके तर मी म्हणते हा हे मी वाचलं होतं, हे झालं होतं ना, त्याच्यानंतर मी तो श्लोक पूर्ण करत होते. स्लाइड झाली होती. नंतर मी तो श्लोक पूर्ण करत होते की निहितम म्हणजे ठेवलेलं, गुहायाम म्हणजे गुप्त जागेत ठेवलेलं, आणि परमेव म्हणजे पोकळीमध्ये. तर आपल्या बुद्धीच्या पोकळीमध्ये हे ज्ञान ठेवलेलं असतं असं ज्याला कळतं त्याला सगळे अनुभव एकदम येतात. तो श्लोक आपण बघितला होता. तर आता आपण म्हणजे आता आपण सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे बघितलं. आता ह्या वल्लीमध्ये आपण याचं नाव आहे ब्रह्मानंद. तर ब्रह्म आणि आनंद, तर ब्रह्म म्हणजे काय ते आपण आता पाहिलं. आता आनंद म्हणजे काय त्याची सुद्धा त्यांनी व्याख्या केली आहे. आपल्या वेदामध्ये हे फार सुंदर आहे की प्रत्येक गोष्टीची त्यांनी व्याख्या केली आहे. असं काही नाही आहे की म्हणजे रॅन्डम असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण त्याची व्याख्या बघूया. आनंद म्हणजे तृप्ततेची परिसीमा अशी त्याची व्याख्या. तृप्ततेची परिसीमा. तर आणि त्याचे त्यांनी तीन लेवल सांगितले. एक म्हणजे प्रिय. प्रिय म्हणजे आपल्याला एखादी वस्तू बघून होणारा आनंद. म्हणजे समजा एखादं मुलं आहे, त्याला खेळणं दिसलं स्टोअरमध्ये की त्याचे डोळे कसे चकाकतात एकदम की माम द कार असं, तर तो आनंद म्हणजे प्रिय. नंतर दुसरा आनंद आहे मोद. मोद म्हणजे आपल्याला हवी असणारी वस्तू मिळाल्यावर होणारा आनंद. आता तुम्ही ते तीच कार तुम्ही त्याला त्याच्या वाढदिवसाला घेऊन दिली की ती कार त्याला मिळाल्यावर जो आनंद होतो त्याला मोद म्हणतात. आणि प्रमोद म्हणजे त्या कार बरोबर तो जेव्हा खेळतो आपल्याला हवी असणारी वस्तू आपल्याला अनुभवायला मिळते तो आनंद म्हणजे प्रमोद. प्रिय, प्रमोद आणि प्रमोद असे तीन त्याचे लेवल सांगितलेले आहेत. आणि आता ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्याचा आनंद हा प्रमोद प्रकारचा असतो. आणि ह्या ब्रह्मानंद वल्लीमध्ये आणखीन एक गमतीदार गोष्ट केली आहे त्यांनी की त्या जो आनंद त्याला होतो त्याचं त्यांनी गमतीदार गणित दिलंय. तर ते आता पुढच्या मंत्रामध्ये आहे. अर्थात ते शब्दशः घेऊ नये, कारण आपण जसं म्हणतो ना की मला माझा आनंद द्विगुणित झाला,
त्याचा अर्थ असं नाही की आपणाला आता 1 किलो आनंद होता आणि आता तो 2 किलो झाला असं नाही आहे. एक बोलण्याची पद्धत असते. तर इथे त्यांनी 100 पटीचं गणित घेतलंय, म्हणजे शतगुणित आपण जे म्हणतो तसं. तर आता मी तुम्हाला ते दाखवते गमने. प्रमोद प्रकारचा आनंद आणि त्याच्यानंतर हां. तर आता एखाद्या व्यक्तीला पाहिजे ते सर्व मिळालं, म्हणजे एकच वस्तू नाही, प्रमोद एका वस्तूचं नाही, सगळं त्याला जे पाहिजे ते सगळं मिळालं, त्याला जो आनंद होतो तो आनंद म्हणजे मानवी आनंद. आणि त्याच्या 100 पट मनुष्य गंधर्व आनंद, त्याच्या 100 पट देवगंधर्व आनंद, त्याच्या 100 पट चिरलोक पितरांचा आनंद, त्याच्या 100 पट अजानदेवाचा आनंद. आता तुम्ही म्हणाले हे सगळे कोण आहेत, तर ते बरंच कॉम्प्लिकेटेड आहे, कारण आपल्याकडे जे 7 स्वर्ग आहेत त्या 7 स्वर्गातले हे वेगवेगळे लोक आहेत असं समजू आपण फक्त सध्या. त्याच्या 100 पट कर्मदेवांचा अनुभव आनंद, त्याच्या 100 पट इंद्राचा, त्याच्या 100 पट बृहस्पतीचा, त्याच्या 100 पट प्रजापतीचा आणि त्याच्या 100 पट ब्रह्मानंद असतो. तर म्हणजे मी सगळे 0 लावून बघितलं तर मानवी आनंद टाइम्स हे एकावरती एवढे 0 म्हणजे ब्रह्मानंद, थोडक्यात सॉरी थोडक्यात ब्रह्मानंद म्हणजे अवर्णनीय असं त्याचा अर्थ. तर अशी ही ब्रह्मानंद वल्ली आहे. याच्यात आणखी खूप खूप नॉलेज आहे, 35 मंत्र आहेत आणि बरंच कॉम्प्लिकेटेड आहे. पण आता हा आनंद कसा मिळवायचा, तर त्याचं जे प्रोसेस दिली आहे त्यांना, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया मराठीत त्यांनी म्हणजे संस्कृतमध्ये त्यांनी म्हटलंय, तर ती जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी नाव दिलं आहे पंचकोश विचार. तर अनेक अशा प्रक्रिया आपल्या वेदामध्ये आहेत. या पर्टिक्युलर वेदामध्ये उपनिषदामध्ये पंचकोश विकाराची प्रक्रिया दिली आहे. तर ती खरं म्हणजे आहे ती ब्रह्मानंद वल्लीत, पण भृगु नावाचे ऋषी होते त्यांनी तीच वापरलेली होती जेव्हा त्यांनी त्यांना ब्रह्मानंद झाला होता तेव्हा. तर त्यांनी ती कशी वापरली, त्यांचे वडील म्हणजे वरुण, वरुणाचा मुलगा भृगु, तर हा भृगु आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना म्हणाला मला ब्रह्म म्हणजे काय सांगा, तर त्यांनी सांगितलं की तू असं असं तप कर आणि असं असं कर. आणि त्यांनी जी प्रोसेस वापरली तर ती भृगुवल्लीमध्ये पुढच्या 17 आपण ती बघणार आहोत. आणि म्हणून मला वाटलं की ती जेव्हा आपण प्रोसेस बघू तेव्हाच आपण हे पण बघूया, ती पंचकोश विचाराची प्रक्रिया पण बघूया. कारण आज मला वाटतं बऱ्यापैकी हे वेळ झालंय. तर एक हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे या म्हणजे उपनिषदातला, म्हणून मला वाटतं की हे सगळ्यात महत्त्वाचं आपण एक घेतलंय. याच्यावरच आपण विचार करायला थोडा लोकांना वेळ देऊया. आणि भृगुवल्ली जेव्हा आपण बघू उद्या दुपारी तेव्हा आपण ते पंचकोश विचार बघू. उद्याचं वेळ लक्षात ठेवा, उद्या 3 वाजताची वेळ आहे. आणि अलका उद्याचं हाच आहे का जे झूम, ही बहुतेक हीच लिंक असणार आहे, पण तरी मी कन्फर्म करते आणि आज संध्याकाळपर्यंत ती लिंक टाकतो आम्ही. बरं चालेल. ओके तर आपण एकाच मंत्र पाहिलायला आहे. आणि हा आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, आपण म्हणतो की देव सर्वज्ञ आहे किंवा सर्व शक्तिमान आहे, तर हे लक्षात ठेवायचं की ते विशेषण ब्रह्माला लागू होत नाही, कारण ब्रह्माला कुठलीच विशेषण लागू होत नाही, तो निर्गुण आहे. मग हे विशेषण कोणाची आहेत, तर हे विशेषण ईश्वराची आहेत. ईश्वर म्हणजे सगुण ब्रह्म. आणि मग अशी म्हटलं तसं सगुण ब्रह्म म्हणजे ब्रह्म प्लस माया. आणि गुण कुठून आले, तर मायेतून आले, आणि ब्रह्माला गुण नाही आहेत. पण जेव्हा आपण सगुण ब्रह्म म्हणतो तो म्हणजे ईश्वर आणि त्याला मग गुण आहे, मग तो आपण म्हणू शकतो की तो सर्व शक्तिमान आहे, तो सर्वज्ञ आहे आणि अशा प्रकारे. तर आता आपण पूर्णमदा मंत्र म्हणूया आणि नंतर मग म्हणजे माझं बोलणं संपेल. कृष्ण ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। Good, very good.